आमच्या चॅनलवरील पुढील सर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि घंटा वाजवायला विसरू नका. नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहे एक अनोखा उद्योजक ज्याने काळाची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेला गांडूळ खत व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच त्यांच्या गांडूळ खताला संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वाधिक मागणी येताना आपल्याला दिसते. कारण त्यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या गांडूळ खतामुळे शेतीमालामध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्वक वाढ झालेली आढळून आलेली आहे. प्रेक्षक मित्रांनो, त्यांच्या या गांडूळ खत प्रकल्पामध्ये असंख्य युवा शेतकरी व तरुण मुलं ट्रेनिंग घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून येताना आपल्याला दिसतात. चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्यांच्या या यशामागचा संपूर्ण प्रवास आणि गांडूळ खत व्यवसायाबाबत बरंच काही. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारच्या पुढील सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला न चुकता पाहता येतील. आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. चला आपण पाहूया प्रत्यक्षात संपूर्ण माहिती. नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं नाव सांगा. माझं नाव कन्हैया रतन दुबे, राहणार कात्रज. हां सर, आपला पत्ता सांगा. घरचा पत्ता माझा कात्रजचा आहे आणि व्यवसायाचा जो पत्ता आहे आपला हा वाघापूर सासवड रोड जो आहे, म्हणजे उदाचीवाडी हे गाव आहे आणि तिथेच आपल्या उदाचीवाडीच्या मेन रोडलाच आपला हा प्रकल्प आहे, समृद्धी सेंद्रिय गांडूळखत प्रकल्प आणि उद्योग. ओके सर, मला सांगा तुमचा या व्यवसायाचं नक्की काय स्वरूप आहे, कशा प्रकारचं तुम्ही उत्पादन आता घेता या ठिकाणी? ॲक्च्युली व्हर्मी कंपोस्ट, ज्याला आपण गांडूळ खत म्हणतो, हा 5 राज्यातला पहिला प्रकल्प आहे की इथे रिसर्च केलेलं गांडूळ खत मिळतं. ओके. म्हणजे रिसर्च केलेलं म्हणजे काय की VSI इन्स्टिट्यूट आहे, त्या VSI इन्स्टिट्यूटने गांडूळ खतामध्ये फार नाविन्यपूर्ण काम केलं आणि गांडूळ खताची ताकद वाढली, तो प्रकल्प हा इथे आपण केलेला आहे की जो शेतकऱ्यांसाठी फार लाभदायक आहे. ओके सर, मला आता असं विचारायचं आहे की हा व्यवसाय सुरू करायचा ही कल्पना नक्की तुम्हाला कशी काय सुचली? ॲक्च्युली लॉकडाऊनच्या आधी मी स्वतः बांधकाम व्यवसायात होतो ॲज अ बिल्डर, म्हणून माझ्या पुण्यामध्ये काही बऱ्याचशा स्कीम पण झालेल्या आहेत. पण लॉकडाऊनमध्ये जो काही प्रॉब्लेम आज आपण बघितला की चांगले चांगले व्यवसाय बंद पडले आणि त्या काळामध्ये शेतकऱ्यांना जो त्रास होत होता आणि आपण ऑर्गॅनिक फार्मिंगकडं वळवणे किंवा वळणे ही एक जगाची आत्ताची गरज झालेली आहे. म्हणजे माझ्याच परिचयामध्ये एक व्यक्ती होती की जी निर्व्यसनी आहे आणि त्यांना किडनीचा प्रॉब्लेम झाला, त्यांची किडनी फेल झाली. त्यावेळेस विचार केला की हे का झालं, तर हे फक्त केमिकलच्या खाण्यामुळे झालेलं आहे. आज आपण जे काय धान्य बघतोय किंवा जे काय खातोय आपण, हे सगळं केमिकलयुक्त असल्यामुळं निर्व्यसनी माणसांना पण एक त्रास होतोय. मग त्यासाठी विचार केला की आपण आता व्यवसाय असा करू की जेणेकरून काहीतरी जगासाठी चांगला प्रेरणादायी असेल आणि कुठेतरी ऑर्गॅनिक फार्मिंगचं जे खाद्य आहे किंवा पीक आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं जाईल. ओके सर, मला सांगा गांडूळ खताची आज काय आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतंय? आज तुम्हाला माहिती आहे की रासायनिक जे काही शेती करणारे लोक आहेत त्यामुळे सगळ्यात पहिलं नुकसान जे भारताचं होतं आहे ते म्हणजे आपली शेती जी आहे ती शेती खराब होत चाललेली आहे, म्हणजे तिचा कस कमी होत चाललेला आहे. आज ती शेती कडक होत चाललेली आहे. मग त्या शेतीमध्ये पहिला फरक पडतो. दुसरं की ऑर्गॅनिक फार्मिंग करताना शेतकऱ्याला कुठला त्रास होत नाही. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये तो काही जरी काम करेल, म्हणजे बी पेरण्यापासून तर फवारणी घेण्यापर्यंत काम करताना त्याला कुठलाही आजार होत नाही. याच्या उलट रासायनिक शेती करणाऱ्या माणसांना, रासायनिक शेती करताना तो शेतकरी कुठली काळजी घेत नाही, मग त्यामुळे त्याला स्किनचे प्रॉब्लेम होतात, तर ब्रेन ट्युमरपासून तर कॅन्सरसारखे आजार त्याला होऊ शकतात ह्या केमिकलमुळं. बरोबर. आणि ते पीक जेव्हा जी लोकं खातात तर त्यांना आज न उद्या तो आजाराला कुठेतरी सामोरं जायचंच आहे. बरोबर. म्हणजे हे स्लो पॉइझनचं काम आज हे रासायनिक शेती जी आहे हे करते. बरोबर. आज लहान लहान पोरांना चष्मे लागतात, जन्मजात चष्मे लागतात, किंवा काही लहान पोरांची वाढ होत नाही किंवा कुठेतरी ती मुलं मतिमंद होतात, तर ह्याचं फक्त कारण एक आहे की केमिकलची शेती. बरोबर. मग त्याच्यामध्ये कुठेतरी ऑर्गॅनिक फार्मिंग जर केली तर ह्याच्यामध्ये आपली शेती जगेल की ज्याला आपण आई म्हणतोय, दुसरा शेतकरी जगेल की ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतोय, आणि तिसरं आपली जनता जगेल की ज्याच्यावर हे भारत आज उभा आहे. असा विषय. सर मला आता असं विचारायचं आहे की
गांडूळ खताचं काय प्रकार असतात आणि कोणत्या कोणत्या पिकांसाठी याचा उपयोग होतोय? गांडूळ खतामध्ये आता बरेचसे रिसर्च झाले, जसं मी तुम्हाला म्हणलं की VSI इन्स्टिट्यूटने ह्याच्यात रिसर्च करून गांडूळ खताला एक नाविन्यपूर्ण असं एक स्वरूप तयार करून दिलं आहे. म्हणजे जुन्या पद्धतीचं गांडूळ खत जे आहे हे आपण खड्ड्यामध्ये, हौदामध्ये किंवा पिशवीमध्ये करतो, त्याच्यामध्ये रॉ मटेरियल हे पाला, पाचोळा, कचरा किंवा फक्त शेण वापरलं जातं. तर ही नवीन कन्सेप्ट जी आहे ह्याच्यामध्ये तसा प्रकार नाही आहे. आता मी तुम्हाला दाखवेल पण की सिंगल विटावर आपण हाईट कमीत कमी 4 ते 4.5 फुटाचा बेड लावतो सिंगल विटावर, खाली कोबा केलेला असतो. आणि लांबीला आमच्याकडे साधारणतः 50 फुटाची ह्या शेडमध्ये आपण जी बघतोय शेड, ह्याच्यामध्ये 6 बेड लावतो आणि बाहेर 2 शेड आहेत जिथे 100-100 फुटाचे 2-2 बेड लावतो, म्हणजे 4 बेड इथे लागतात. आणि गांडूळ खत हे असं आहे की जे सगळ्या पिकांना, फळांना, फुलांना, तरकारी, कडधान्य, ऊस, कापूस, भात, म्हणजे मातीशी रिलेटेड जी काही शेती आहे या सर्व शेतीला परिपूर्ण खत म्हणून गांडूळ खत हे वापरलं जातं. आणि गांडूळ खत जर वापरलं आणि ह्याच्यात गांडूळ खताचा जो एक पार्ट आहे व्हर्मी वॉश, म्हणजे गांडूळाचा अर्क जो आहे, या 2 गोष्टी जर वापरल्या तर माझ्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला दुसरं कुठलंही केमिकल आणायची गरज नाही. फक्त कीडनाशक म्हणून फवारणीसाठी आम्ही काय करतो की त्यांना त्यांच्या शेतामध्येच काही अर्क तयार करायला लावतो. म्हणजे त्यामध्ये फॉर एक्झाम्पल असेल आपलं कडुलिंबाचा अर्क असेल, निरगुडीचा अर्क असेल, रुईचा अर्क असेल, हे सुद्धा पूर्ण अर्क हे कीडनाशक म्हणून चांगल्या फवारणीसाठी वापरतात. म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंग ही स्वस्तात आणि उत्पादन 25% वाढ ही होण्यासाठी हा रिसर्च आहे की ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, 24 कॅरेट, प्लॅटिनम कॅरेट आणि डायमंड कॅरेट, ह्या पद्धतीचं खत आमच्याकडे तयार होतं. ओके सर, आम्हाला गांडूळ खत कसे तयार केले जाते याची सगळी माहिती आम्हाला दाखवा, तुमचा संपूर्ण प्रकल्प दाखवा. नक्कीच. दाखवण्याआधी मी तरुण वर्गाला आणि सर्व शेतकरी परिवाराला एक विनंती करतो आणि एक महत्त्वाचं सांगतो. हा प्रकल्प 5 राज्यातला पहिला प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पामध्ये कुठेही खड्ड्यामध्ये, हौदामध्ये किंवा पिशवीमध्ये खत तयार केलं जात नाही. या तिन्ही गोष्टी जिथं करल्या जातात तिथं खर्च पण तेवढा आहे. कमी खर्चामध्ये आणि चांगलं खत, म्हणजे ज्याला आपण 24 कॅरेट प्लॅटिनम डायमंड म्हणतो, त्या पद्धतीचं खत कसं तयार करावं हे मी तुम्हाला आत्ता दाखवतो. ओके. तर तो माल तयार झाल्यावर तुम्हाला दाखवतो की क्या कुठल्या पद्धतीने आपण काम करतो. तर ह्या पद्धतीत बघा, जेव्हा माल पूर्ण तयार झालेला आहे, हा पूर्ण माल तयार आहे, इथे तुम्ही गांडूळ पण बघताय, हे पहा हे गांडूळ पूर्ण आहेत, त्यात माल पूर्ण तयार झालेला आहे. बरोबर. हे पहा हे गांडूळ आणि पूर्ण हाताने मॅन्युअली काम केलं जातं. गव्हर्नमेंट रेशोनुसार कित्येक जण म्हणतात की 10 फुटाला 1.5 किलो गांडूळ सोडा, पण आमच्याकडे ह्या प्रकल्पामध्ये तसा कुठलाही प्रकार होत नाही. आमच्याकडे 50 फुटाचे 100 फुटाचे बेड असतात आणि आम्ही कमीत कमी 50 किलो गांडूळ ते 100 किलो गांडूळ सोडतो. याचं कारण काय की खत ह्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तयार होतं, तो गांडूळ पण जगतो, चांगला माल तयार होतो. आणि ह्याच पद्धतीने पूर्ण मोठे मोठे गांडूळ आम्ही निवडतो, त्यातले डोळ्याला दिसेल ते सगळे गांडूळ काढून ठेवतो आणि बाकी गांडूळाची अंडी, गांडूळाची बारीक पिल्लं ही खतासोबत आम्ही निवडल्यावर त्या शेतकऱ्यापर्यंत देण्याची व्यवस्था करतो की जेणेकरून त्यांची शेतीही चांगली होईल. ह्या पद्धतीने पूर्ण काम जे आहे मॅन्युअल, हे बघा हे तयार झालेलं खत, ही जी ह्याच्यामध्ये बारीक पिल्लं, गांडूळाची अंडी, ही सगळी ह्याच्यात असतात. आम्ही फक्त डोळ्याला दिसेल असे मोठे मोठे गांडूळ. आता तुम्हाला जर पिल्लू बघायचं असेल तर हे बघा, पापणीची केसं आपली असतात, डोळ्याच्या पापणीची केसं, तशी बारीक बारीक पिल्लू असतात, हे तर बघताय तुम्ही. हे पहा ही अशी पिल्लं आम्ही शेतकऱ्यांना त्या खतापर्यंत, खतामधूनच देत असतो की हा गांडूळ जगावा. बरोबर. ह्या पद्धतीने आहे. ह्या पूर्ण शेडमध्ये आपण 50-50 फुटाचे 6 बेड लावतो. ते बेड लावायच्या आधी जे आपण स्ट्रक्चर तयार करतो त्यामध्ये फक्त खाली कोबा केलेला आहे आणि ह्या पद्धतीची सरी आम्ही काढलेली आहे. ही जी सर आहे, हे बघताय तुम्ही, ही सरी त्या शेडमध्ये बघा, 6 सरी काढलेत आम्ही आणि थोडा स्लोप मेंटेन केला आहे. थोडा म्हणजे किती, साधारणतः 1 पाऊण ते 1 फुटाचा स्लोप मेंटेन केलेला आहे. त्यामुळं काय होतं की जेव्हा आपण त्या सरीवर बरोबर बेड लावतो, 50% बेड इथं असतो, 50% इकडं असतो, तो बेड लावल्यानंतर त्यातला गांडूळाचा अर्क म्हणजे व्हर्मी वॉश जे आहे ते मागं आपल्याला टाकीमध्ये, हौदामध्ये कलेक्ट करता येतं. तर त्यामुळे पहिले तुम्हाला हे दाखवलं आणि आता मी तुम्हाला बेड दाखवतो की ह्या बेडची खासियत आणि कमी खर्चात कसं होतं. म्हणजे तुम्ही
बघितलं मी तुम्हाला सांगितलं की आपण खाली कोबा केलेला आहे, ही वीट आहे, ही वीट लावलेली आहे, सिंगल वीट लावतो आम्ही आणि एकदा बेड लावला तो सेट झाला तर आम्ही ही वीटसुद्धा काढतो। म्हणजे विटाचं स्ट्रक्चरसुद्धा सिमेंट कॉन्क्रीट काहीच करायचं नाही, खाली कोबा केलेला आहे, कोब्याखाली वरती आम्ही अशा पूर्ण विटा लावतो। ह्या विटांचं स्ट्रक्चर साधारणतः 5 फूट रुंद आणि लांबीला हा 50 ते 100 फुटाचा, या शेडमध्ये आम्ही फक्त 50 फुटाचे लावतो, म्हणून तुम्हाला आता मी 50 फुटाचा बेड दाखवतोय। हा वीट लावल्यानंतर ह्याच्यावर सँडविच पद्धतीने आपण पहिले खाली शेणाचा थर असतो, नंतर हा रिसर्च काय की ह्याच्यामध्ये रॉ मटेरियल जे आपण वापरतो ही शुगर फॅक्टरीतली ऊसाची प्रेसमड केक हा प्रकार आहे, की ज्याला काही लोक मळी म्हणतात। मळीमध्ये पण 4 प्रकार येतात, एक मळी आपण आपला कागद जो असतो ते बनवण्यासाठी वापरतो, दुसरी मळी जी असते ती वीट भट्टीमध्ये भुसा म्हणून पण वापरली जाते, तिसरी मळी जी असते ही डायरेक्ट शेतकरी ह्युमिक ॲसिडचं प्रमाण वाढावं शेतातलं म्हणून शेतात टाकतो, आणि चौथी जी असते की ज्याला प्रेसमड केक आपण म्हणतो की त्यामध्ये ह्युमिक ॲसिडचं प्रमाण कमी आहे, त्याला 4 महिने कुजवलं जातं, त्याला कंटिन्यू पाणी मारून त्याचं टेम्परेचर सेट केलं जातं, 0 वर आणलं जातं, त्यातला वास काढला जातो, आणि नंतर ती प्रेसमड केक 50% आणि 50% शेण हे दोनच गोष्टी वापरून हे 24 कॅरेटचं खत, प्लॅटिनम खत आणि डायमंड खत इथे तयार केलं जातं। तर ह्याच्यावर पहिला थर आपला समजा शेणाचा झाला, त्याच्यावरती प्रेसमडचा थर आला, त्याच्यावरती परत शेणाचा थर, परत प्रेसमड, परत शेण, असं करत 5 ते 6 लेअरमध्ये तो पूर्ण हाईटला, आता ही जर तुम्ही हाईट बघितली तर माझ्या कंबरेपेक्षा इथं माझी कंबर आहे तर हा कंबरेपेक्षा वरती हितपर्यंत बेड होता। जसा बेड सेट होत जातो, जसं गांडूळ ते खत खायला सुरुवात करतो, ते मटेरियल खायला सुरुवात करतो, तसं तो थोडा खाली बसतो, म्हणजे थोडा म्हणजे 1 फुटापर्यंत बेड किंवा 1.5 फुटापर्यंत बेड हा खाली बसत जातो। आणि ह्याच्यात जर तुम्ही बघितलं हा बेड अजून सेट व्हायचा आहे, ह्याच्यात पहा हे आता खत तयार होत चाललेलं आहे आणि गांडूळ खाली खाली गेलेलं आहे। ह्या पद्धतीचा हा असा लांबीला 50 फूट, हाईटला 4.5 फूट, रुंदीला 5 फूट असा हा पूर्ण बेड आहे, की जो ह्या शेडमध्ये आत्ता आपण 6 तरी हे पूर्ण बेड लावतो आणि जो माल तयार होतो। आपण बघताय की आमच्याकडं वैशिष्ट्य म्हणजे काय की आम्ही सर्व काम हे पूर्ण मॅन्युअली करतो, आम्ही कुठेही मशीनचा उपयोग करत नाही। आज कित्येक लोक आम्हाला म्हणतात की आपण 22व्या शतकात आहोत, कमी खर्चामध्ये कमी लेबरमध्ये आपण मशीन जर वापरली तर त्यामध्ये चांगलं उत्पादन निघतं, हे सगळं योग्य आहे, पण गांडूळाची अंडी जी आहेत ही खूप नाजूक आणि खूप लहान असतात, साबणासारखी असतात। जेव्हा आपण मशीन घेतो त्या मशीनचा व्हायब्रेट जो असतो हा एवढ्या जास्त प्रमाणात असतो की त्यामध्ये ते अंडं फुटू शकतं, आणि अंडं जर फुटलं त्यातनं पिल्लू जर बाहेर नाही आलं तर काय फायदा। आता आपण हे मॅन्युअली बघतो आहे। तुम्ही दुसरी गोष्ट आहे की हा आपला पूर्ण तयार झालेला खत आहे, हे खताची तोंडंसुद्धा आम्ही पूर्ण अशी उघडी करून ठेवलेली आहे, जर शेतकरी उद्या 2 दिवस उशिरा येतो आमच्याकडे तर आम्ही त्यामध्ये दर दिवसाला साधारणतः 1 तांब्यावर पाणी टाकतो, का की ह्याच्यातली गांडवाची पिल्लं आणि गांडवाची अंडी जगली पाहिजे, आमचा उद्देश तो आहे। ह्या खताच्या माध्यमातून ती अंडी आणि ती पिल्लं जेव्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात तिथं जर तो गांडूळ वाढतो तर त्या गांडवाने जे काय कार्य पूर्ण करणार आहे ती जमीन भुसभुशीत करणार आहे, त्या जमिनीमध्ये भुसभुशीत केल्यामुळं वारं जाणार आहे, सूर्यप्रकाश जाणार आहे, पाणी जाणार आहे, तर ती माती काळी होणार आणि ती चांगली शेती होती। म्हणून आम्ही पूर्ण मॅन्युअली काम करतो। आज आमचा स्टाफ आहे जो इथे हा काम करताना बघा, आणि तुम्हाला गांडूळ पण दाखवतो मी की गांडूळ कशा पद्धतीने ते काढतात निवडतात, इथे बघा पूर्ण काम मॅन्युअली आहे, चाळण आहे, चाळणने आपण थोडं हळूहळू त्याला चाळतो की जेणेकरून ती अंडी फुटली नाही पाहिजे। आज हे जे गांडूळ आहेत हे निवडलेले गांडूळ खतात ना आहेत, ह्याची जात पण तुम्हाला सांगतो, हा इसिना फोयटिडा जात आहे, ऑस्ट्रेलियन ब्रीड म्हणतात त्याला, फक्त नाव ऑस्ट्रेलियन आहे, माहिती तिकडनं कोणी आणलं असेल मला माहीत नाही, पण आत्ता शक्यतो सर्रास प्रमाणामध्ये हेच गांडूळ आपण खत तयार करण्यासाठी वापरतो। म्हणजे ह्याची खासियत तुम्हाला सांगतो की हा गांडूळ जे काय खत खातो म्हणजे दिवसभरामध्ये हे 10 ग्रॅम खत खातात आणि खत देताना ते 7 ग्रॅम देतात, 3 ग्रॅम स्वतःसाठी ठेवतात। आता ह्याच्यामध्ये आपला इंडियन गांडूळ जो असतो की जो आपण बघतो की शेतामध्ये आपल्या करंगळीच्या जाडीसारखा गांडूळ असतो, करंगळीच्या जाडीसारखा, तर तो गांडूळसुद्धा दिवसभरामध्ये 10 ग्रॅमच खातो, पण तो स्वतःला 7 ग्रॅम ठेवतो आणि 3 ग्रॅम खत देतो। आज आपण जर व्यवसाय स्वरूपात जर आलो तर आपल्याला लवकर खत पण मिळालं पाहिजे, म्हणून ही जी ब्रीड आहे की हा दिसायला लालसर असतो, दाबण जे आपलं असतं त्या दाबण्यासारखा हा विषय आहे। बरोबर,
हे शेतकऱ्याचा मित्र म्हणून आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत जे ऐकतो की गांडूळ म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र आहे. आणि खरंच गांडूळ म्हणजे मी तर माझे काही लेख येतात पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये किंवा मासिकामध्ये, मी तर सगळ्यांना सांगतो की डॉक्टर गांडूळ म्हणा की तो डॉक्टर गांडूळ आहे की तो तुमच्या शेतीला चांगलं करतो, भुसभुशीत करतो, त्यात पाणी मुरतं. आज एक एकर क्षेत्र असू द्या किंवा जास्त क्षेत्र असू द्या, जी शेतकरी वर्ग जो शेतकरी वर्ग तिथं फक्त गांडूळ खत वापरतो आणि गांडूळ जगवतो ना, त्या शेतीमध्ये जर एखादी विहीर असेल तर तिला 12 महिने पाणी राहतं, कारण की पाणी तिथं मुरतं. रासायनिक शेतीमध्ये होत नाही, पाणी वर्षभर निघून जातं का, की माती जमीन तुमची अशी कडक झालेली असते, तिथं पाणी मुरायला सोर्स नाही आहे, तिथं वारं खेळणारच नाही आहे, त्यात सूर्यप्रकाश जाणारच नाही आहे, म्हणून आज पिकांचं उत्पादन कमी होत चाललेलं आहे. मग शेतकऱ्यांना जर उत्पादन वाढवायचं असेल, आपली आई जिला आपण म्हणतो की मायभूमी आपली जिला म्हणतो, तिला जर जगवायचं असेल तर गांडूळ खताशिवाय दुसरा पर्याय काहीच नाही. निसर्गाने दिलेलं हे तुम्हाला एक वरदान आहे की गांडूळ खत हे जर तुम्ही वापरलं तर तुम्ही स्वतः चांगले जगू शकता, जनता जगू शकते आणि तुमच्या मायभूमीला तुम्ही जगू शकता. म्हणून प्रत्येकाने फक्त गांडूळ खत वापरा आणि खर्च कमी करा आणि उत्पादन चौपट करा. बरं, या पद्धतीने पूर्ण मॅन्युअली काम चाललेलं आहे. आणि खत जर तुम्ही बघितलं की गांडूळ खत तयार झाल्यावर कसं असतं, तर हा विषय बघा. पूर्ण चहापत्तीसारखा माल भुसभुशीत जो आहे हे पूर्ण खत आहे. आणि गांडूळ खत ओळखायचं असेल तर ज्याच्यामध्ये स्मेलसुद्धा नाही, ह्याच्यात 0% स्मेल आहे आणि पूर्ण काळा भाग भुसभुशीत चहापत्तीसारखा माल पूर्ण तयार झालेला आहे. ओके, तो माल तुम्ही बघताय हा पूर्ण आता ऑर्डरचा माल आहे. किती टन माल सर अवेलेबल होतो तुमच्या इथं? आपल्याकडे ह्या प्रकल्पाची कॅपॅसिटी जी आहे ही वार्षिक 1000 टन वार्षिक उत्पादन आपण खताचं इकडं तयार करतो आणि त्या पद्धतीने आपल्याकडे तो माल आहे. ओके, सर मला आता असं विचारायचं आहे, गांडूळ खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? गांडूळ खत खरेदी करताना पहिली गोष्ट त्यांनी बघितलं पाहिजे की ते गांडूळ खत पूर्ण तयार झालं आहे का. आज बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की त्यामध्ये शेणाचा पाट असतो, म्हणजे जिथं शेण आहे म्हणजे त्या खतामध्ये दिसतं शेण, तर ते गांडूळ खत पूर्ण तयार झालेलं नाही आहे. जे पूर्ण तयार झालेलं खत असतं हे आपल्या चहापत्तीसारखं असतं, पूर्ण काळभोर असतं. दुसरी गोष्ट की त्याचा वास घेऊन बघा, त्या खताचा जर वास घेतला तर त्याला गांडूळ खताला 0% स्मेल असतो, 0% स्मेल, त्यात वास नसतो. की बनवताना ह्याच्यामध्ये आपण जे रॉ मटेरियल वापरतो त्याचा स्मेल असतो, शेणाचा स्मेल असतो, पण गांडूळ जेव्हा ते खाद्य खातो त्याच्या इष्टा स्वरूपात जे तयार होतं त्याला आपण गांडूळ खत म्हणतो की ते 0% स्मेलमध्ये आहे. म्हणजे तळमळीने सांगतो, रासायनिक शेती करून एकतर शेतीची फार वाट लागलेली आहे, शेती कडक होत चाललेली आहे. आता शेतकऱ्यांनी खरंच ऑर्गॅनिक शेती म्हणजे फक्त गांडूळ खताची शेती करावी. गांडूळ खत वापरलं तर हे गांडूळ खत परिपूर्ण खतामध्ये मोडतं की त्याला दुसऱ्या कुठल्याही खताची गरज लागत नाही. आणि सर्वात मेन की शेतकऱ्यांनी जोपर्यंत आपल्या शेतामध्ये गांडूळ जगत नाही तोपर्यंत ओंजळभरसुद्धा त्यामध्ये शेण वापरू नये, ही सर्वांना नम्र विनंती आहे. आणि शेतकरी वर्ग काय म्हणतो की आम्ही 4 पिढ्यांपासून शेती करतो आहे, त्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला शेण टाकतो आहे, आमचे आजोबा टाकायचे, पंजोबा टाकायचे, पण त्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की तुमचे आजोबा तुमचे वडील जेव्हा शेती करत होते तेव्हा ती ऑर्गॅनिक शेती होती, ती रासायनिक शेती नव्हती. तेव्हा त्यांच्या शेतामध्ये कुठेही जर तुम्ही 1 फूट जरी उकरलं तर तिथं गांडूळ दिसत होते. आज शेतामध्ये गांडूळ नाही आहे, आणि ज्या शेतामध्ये गांडूळ नाही आहे त्या शेतामध्ये जेव्हा तुम्ही शेण टाकता आणि जेव्हा त्या शेतात आपण पाणी सोडतो तर पहिल्या पाण्यात, दुसऱ्या पाण्यात, तिसऱ्या पाण्यात त्या शेणाचा सर्व जो काही कस असतो, जो अर्क आहे, तो सगळा संपून जातो. आणि त्यामध्ये राहतं काय की फक्त चोथा राहतो शेणाचा, आणि तो शेणाचा चोथा राहिल्यावर त्याच्यामध्ये बुरशी, कीड आणि उन्या तयार होतात. आणि त्या उन्या, त्या कीड आणि तीच बुरशी ही तुमच्या पिकांसाठी फार धोकादायक आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना, जोपर्यंत तुम्ही तुमच्या शेतामध्ये गांडूळ जगवत नाही तोपर्यंत त्या शेतात ओंजळभर पण शेण टाकू नका. 3 वर्ष तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा म्हणजे गांडूळ खत वापरा. 3 वर्षामध्ये आता आमच्याकडे तर गांडूळ खतामध्ये आम्ही पिल्लं गांडूळाची देतो आहे, अंडी देतो आहे, ती जगवा. ती जर तुम्ही जगवली, त्यात एकदा गांडूळ वाढला, त्यानंतर तुम्ही शेण टाका, तर ती शेती चांगली होईल आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती आहे की ज्यामध्ये फक्त गांडूळ खत वापरायचं आहे, वर्मीवाश वापरायचं आहे, आयुर्वेदिक किंवा आपल्या ऑर्गॅनिक जे काही फवारणी असतात त्यासाठी आम्ही तुम्हाला शिकवू, इथं ज्ञान आम्ही देतोच. हे सगळं मोफत ज्ञान असतं ते की कुठला अर्क तयार करावा,
फवारणीसाठी कुठला लाभदायक आहे, कुठल्या पिकांना कुठला चालतो, तर हे आम्ही इथे शिकवतो. आपल्या जागेमध्ये कडुलिंबाचं झाड असतं, निरगुडीचं झाड असतं, रुईची झाडं असतात. अहो, ह्याच झाडांचा पाला घ्या, त्याला चांगलं उकळवा आणि लाखो रुपयाचा अर्क घरात 5 ते 7 तासामध्ये तयार करा. शेतकऱ्यांना हे सगळं मोफत आहे का, की त्याच्याकडं सरपंच एवढं आहे, 4 विटा आहेत, पत्र्याचा एक भांडा असेल किंवा घमेला असेल, त्याच्यामध्ये पाणी तुम्हाला फुकट आहे. ते सगळं जर तुम्ही केलं, अर्क जर तयार केला, तर स्वस्तामध्ये ती शेती चांगली होऊ शकते. बाहेरनं तुम्हाला काही विकत घ्यायची गरज नाही. फक्त शेण वापरू नका. माझे हात जोडून कळकळीची विनवणी आहे, त्या शेणामुळंच तुमच्या शेतीला जो नुकसान होतं आहे, बुरशी कीड उन्ह्या होतात, तेच पिकांना खातात, परत तुम्हाला त्रास होतो, तुम्ही केमिकल आणता, परत फवारणी करता, हे सगळं कुठेतरी थांबेल. म्हणून शेण वापरू नका, तेवढ्याच खर्चामध्ये तुम्ही गांडूळ खत वापरा. बरेच नवतरुण असतात, काही शेतकरी असतात की त्यांना हे गांडूळ खत वगैरे तयार करायला शिकायचं असतं, तर मग नक्की कुठं हे ट्रेनिंग त्यांना मिळू शकतं, किंवा तुम्ही हे सगळं नॉलेज वगैरे आहे याच्यासाठी काही ट्रेनिंग वगैरे घेतलं होतं का? नक्कीच. म्हणजे आम्हीसुद्धा, मी पंजाबपर्यंत फिरून आलेलो आहे, मी हरियाणाला पण जाऊन आलो. बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं की गांडूळ खत कशा पद्धतीने तयार करतात, मग त्याच्यामध्ये आम्ही एक स्वतःचा एक डोकं लावून एक नवीन पद्धतीने आपण ते तयार केलं. आणि VSI इन्स्टिट्यूटमध्ये पण हे ट्रेनिंग मिळतं, पण त्याच्यापेक्षाही आम्ही काय केलं की जेव्हा तुम्ही हे शिकता, तुम्ही स्वतःचे अजून काय त्यामध्ये ग्रोथ करू शकता, मग त्या पद्धतीने ग्रोथ करून आम्ही 50 फुटाचे बेड, 100 फुटाचे बेड ह्या पद्धतीने आम्ही इथे लावले. आणि हाईटला आम्ही साधारणतः 4-4 ते 4.5 फूट ह्या पद्धतीने आम्ही बेड तयार करतो, त्याला काहीही खर्च नाही. आणि दुसरा भाग की आपल्या तरुण वर्ग जो आता शेतकऱ्यांचा आहे, तुम्ही हे बघताय की वडील काय करतात तर शेती करतात, मुलगा काय करतो तर परदेशात आहे, IT ला आहे, इकडे तिकडे तो कुठेतरी पगार कमवतोय. पण जर खतं ह्या व्यवसायामध्ये जर तो तरुण आला, ते नक्कीच तुम्हाला सांगतो की पगारापेक्षा जास्त आपला शेतकरीचा मुलगा, शेतकऱ्यांचा मुलगा, आपला तरुण कार्यकर्ता हा चांगला पैसे त्यात कमवू शकतो. बरोबर. तरुणांना सर जर ट्रेनिंग वगैरे घ्यायचं असेल किंवा हे शिकायचं असेल, तर याचं ट्रेनिंग वगैरे कुठं अवेलेबल होऊ शकतं? माझ्याकडे इथे उदाचीवाडी सासूवडला आपण 11 दिवसाचं ट्रेनिंग देतो. ओके. जर ज्यांना काही वेळ नसेल तर त्यांना आपण 5 दिवस 7 दिवसाचं पण ट्रेनिंग देतो. त्याची आपण एक नॉमिनल फी ठेवलेली असते की जे त्यांच्याकडनं घेतो. आणि माझ्याकडं पूर्ण प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळतं. ओके. प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणजे काय, की गांडुळाचं अंडं जे आहे, ह्या अंडातून जेव्हा त्याची पिल्लं बाहेर येतात, तिथून तर पूर्ण माल, फायनल प्रोडक्शन जे आपलं वर्मी कंपोस्टचं आहे, गांडूळ खत पूर्ण तयार कसं होतं, इथपर्यंतच आम्ही पूर्ण ट्रेनिंग त्यांना देतो. त्यामध्ये बेड लावणे ही कन्सेप्ट आली, त्यामध्ये गांडूळ जगवणे हा सगळ्यात मूळ आणि महत्त्वाचा पार्ट काय, की गांडूळ जगवणे. बेड लावणे आणि रॉ मटेरियल गोळा करणे फार सोपं आहे, पण गांडूळ जगला पाहिजे, त्याला जगवणे कसं आहे, मग त्या पद्धतीने आपण त्यांना पूर्ण ट्रेनिंग देतो. दुसरे भाग की ते ट्रेनिंग देत असतानाच की ती जागा कशी असावी. आज तुम्ही आमचे शेड पूर्ण बघताय की हे आम्ही पूर्ण ब्लॅक केलेलं आहे. वरती पत्राला सुद्धा जो रंग मारलेला आहे तो कमर्शियल ब्लॅक मारलेला आहे. बरोबर. नेट सुद्धा जे लावलेलं आहे हे पूर्ण काळं लावलेलं आहे. पूर्व आणि पश्चिमचा जो भाग आहे हे पूर्ण पॅक केलेला आहे. दक्षिण उत्तरचा भाग हा मी ओपन ठेवलेला आहे. ह्या सगळ्या शास्त्रीय कारणं निसर्गाला धरून की गांडूळ कसा जागला पाहिजे हे सुद्धा नॉलेज आमच्याकडे मिळतं. आणि 7 दिवसामध्ये त्या मुलांनी कुठलीही गोष्ट लिहून नाही घेतली, आमच्या ट्रेनिंगमध्येच आम्ही त्याला पूर्ण एवढं शिकवतो की जेणेकरून त्याला लक्षात राहील आणि तो चांगला स्टॅप त्यात अजून तयार करू शकेल. ओके. सर, मला आता असं विचारायचं आहे की बऱ्याच तरुणांना किंवा काही प्रेक्षकांना जर गांडूळ खत पाहिजे असेल तर आपल्याशी संपर्क केला तर चालेल का? नक्कीच. कारण की माझा उद्देशच तो आहे की शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळावं. आणि दुसरी गोष्ट, आत्ता आपल्याकडे सोलापूरपर्यंत माझा माल जातोय, कोल्हापूरला जातोय, नाशिकला जातो, हैदराबादपर्यंत माझा माल जातोय, पुरंदरमध्ये, मुळशीमध्ये, जो काय भोर पुरंदरचा भाग आहे आपल्या इकडं, तिथं सुद्धा आपलं पूर्ण खत आत्ता जात आहे. आणि त्यांना पूर्ण खत इथं मिळू शकतं. उदाची वाडी सासवडला जर कोणी आलं, जेजुरीच्या जवळ आहे. आज म्हणजे वाघापूर सासवड जो रोड आहे त्याच मेन रोडला आपल्या 100 फुटाचा बोर्डच आहे, समृद्धी सेंद्रिय गांडूळ खत प्रकल्प आणि उद्योग. आणि उदाची वाडी म्हणजे अख्ख्या सासवडमध्ये, या जिल्ह्यामध्ये आता आपला प्रकल्प एवढा नावांकित झालेला आहे की तो कोणीही तुम्हाला पत्ता सांगू शकतो. ओके. त्याबद्दल. ओके. तर प्रेक्षक मित्रांनो, जर तुम्हाला गांडूळ खताचं ट्रेनिंग वगैरे घ्यायचं असेल किंवा तुम्हाला कोणाला गांडूळ खत पाहिजे असेल, तर सरांचा आपण खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी सरांना संपर्क करू शकता. सर, मला आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तरुणांना आता आपण बघतो मार्केटमध्ये की तरुणांना जॉब नाही आहेत, चांगलं शिक्षण वगैरे घेत आहेत पण पाहिजे तसे जॉब नसतात, तर अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? मी तर एवढंच म्हणतो की आपला सुजलाम सुफलाम हा देश आहे आणि शेती हा आपला भारताचा मुख्य व्यवसाय आहे. शेतकरी आज जो काही जगतो आहे हा शेतीवरच जगतो आहे.
आणि ह्या चांगल्या शेती जर आपल्या मुलांनी केली किंवा ह्या खतामध्ये पण त्यांनी जर पूर्ण विचार केला की आपण चांगलं खत तयार करू. काही मुलांनी विचार करावा की ते खत, आता समजा चार मित्र आहेत, तीन मुलांनी मार्केटिंग केली, एक मुलांनी जर प्रोडक्शन केलं, दोन मुलं अजून त्यामध्ये ॲड झाली, त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय केला, तर एका गावातले तरुण वर्गातले अख्खा ग्रुप हा चांगल्या पद्धतीने तिथे राहू शकतो आणि स्वतःचा व्यवसाय करू शकतो. कोणी ट्रान्सपोर्ट बघा, कोणी मार्केटिंग बघा, कोणी तयार करा, माल तयार करा, ह्या पद्धतीने ती अख्खी चैन ही तयार होऊ शकते आणि गावातली जी बेरोजगार मुलं आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय करून पायावर उभं राहण्याची एक फार मोठी संधी त्यामध्ये मिळू शकते. आणि ह्या व्यवसायामध्ये नक्कीच प्रॉफिट खूप आहे. म्हणजे तरुण वर्गांनी खरंच विचार करावा की तुम्ही चांगलं काहीतरी करू शकता. नोकरी करून कितीही केलं तर आज नोकरीवाल्यांचे हालात आपण लॉकडाऊनमध्ये बघितले, कित्येक लोकांचे पगार कमी झाले, तर कित्येक लोकांना घरी जावा असं निरोप आला की तुम्हाला आम्ही कामावर ठेवू शकत नाही. पण स्वतःचा व्यवसाय केला आणि शेतीशी रिलेटेड जर व्यवसाय केला तर नक्कीच ह्याला मरण नाही आहे. आणि हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणारी एक संकल्पना आहे किंवा हा व्यवसाय आहे की ज्याला 12 महिने उठावा आहे. बरोबर, धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. नमस्कार, धन्यवाद.